जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत धक्कादायक देखील आहे। मुळातच आपण जर हा संपूर्ण निर्णय बघितला तर या निर्णयामध्ये 50% वरचं जे आरक्षण देण्यात आलेलं आहे या संदर्भात एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टान्सेसच्या संदर्भातला जो कमेंट करण्यात आलेला आहे, तर मुळात तमिळनाडूची परिस्थिती याच्यापेक्षा काय वेगळी होती? जे जस्टिफिकेशन तमिळनाडूने दिलंय तेच जस्टिफिकेशन महाराष्ट्राने दिलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तमिळनाडूचं जजमेंट किंवा तमिळनाडूचा निकाल हा घटनापीठाला रेफर होताना त्याच्यावर स्टे आला नाही आणि आपलं मात्र घटनापीठाला रेफर होताना स्टे आला। मला असं वाटतं की कुठेतरी हा संपूर्ण परिस्थिती तमिळनाडूची आणि आमची सारखी आहे हे मांडण्यामध्ये आपण कमी पडलो का याचा विचार झाला पाहिजे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तात्काळ आपण माननीय सरन्यायाधीश महोदयांकडे ॲप्लिकेशन करून हा जो काही घटनापीठ आहे, हा जो कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे, हा तयार करून घेतला पाहिजे आणि त्याच्यासमोर जाऊन त्यांना विनंती केली पाहिजे की ज्या प्रकारे तमिळनाडूमध्ये तुम्ही स्टे दिलेला नाही तर इथे स्टे काढा, एकत्रितपणे सगळ्यांची सुनावणी करा। मला असं वाटतं हेच आता याच्यामध्ये करता येईल। मुळामध्ये हा राज्याचा कायदा आहे, त्यामुळे केंद्र सरकारचा या खटल्याशी कुठलाही संबंध नाही, केंद्र सरकार याच्यामध्ये पार्टी नव्हतं। मला माहिती आहे की आता जे आमच्या इथे आपल्या इथे सत्ता पक्ष आहे त्याला काही झालं की केंद्र सरकारच दिसतो आणि केंद्र सरकारनीच केलं पाहिजे आणि जे झालं नाही ते केंद्र सरकारमुळे झालं नाही असं ते म्हणत असतात। म्हणून अतिशय स्पष्टपणे सांगतो की या खटल्यामध्ये केंद्र सरकार पार्टी नव्हता आणि 102 आणि 103 अमेंडमेंट नंतर केंद्र सरकारला पार्टी करून घेणं हेही धोकादायक झालं असतं, कारण ते आपल्या विरोधात गेलं असतं। आणि म्हणून मला असं वाटतं की केंद्र सरकार पार्टी नसल्यामुळे केंद्र सरकारचा काही याच्याशी संबंध नाहीये, हा राज्याचा कायदा आहे आणि त्यामुळे राज्यालाच याच्या संदर्भातली सगळी जी काही डिफेन्स मेकॅनिझम आहे ते मांडावं लागतं। दोन गोष्टी आतल्या महत्वाच्या आहेत की ही स्थगिती आता 3 न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिली आहे, त्यामुळे जोपर्यंत 5 न्यायाधीशांचं खंडपीठ म्हणजे घटनापीठ जोपर्यंत ही स्थगिती काढत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे। त्यामुळे आता याला टेम्पररी म्हणायचं, परमनंट म्हणायचं या वादात न पडता एक सिच्युएशन या ठिकाणी निश्चित तयार झाली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट यातली अशी आहे की वकील सगळेच तिथे महाराष्ट्र सरकारचे असतील किंवा आपल्या काही मराठा समाज याचिकाकर्त्यांनी सगळे मोठे वकील होते, प्रश्न त्या वकिलांचा नसतो, प्रश्न आपल्याकडनं फिडिंग आपण काय देतो सातत्याने त्या संदर्भातली। शेवटी हा जो काही त्या ठिकाणी म्हणजे शब्दचुकीचा आपण जो खेळ त्या ठिकाणी चालतो तो अतिशय त्या त्या क्षणाला निर्णय घेण्याचा असतो आणि त्यामुळे त्याची खूप बृहत स्ट्रॅटेजी तयार करून, जसं आम्ही उच्च न्यायालयामध्ये प्रचंड त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी तयार करून, म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्री होतो दर 5 मिनिटाला त्या ठिकाणी लाईव्ह माझं चालू असायचं, तिथे काय चाललंय, काय निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे हा थोडा अलर्टनेस देखील त्या ठिकाणी हवा असतो। मला असं वाटतं की आता यातनं थोडंसं आपण बोध घेतला पाहिजे आणि अधिक गांभीर्याने आम्ही घटनापीठाकडे लवकर कसं जाऊ शकतो याचा प्रयत्न केला। म्हणजे एक प्रकारे आपण कोर्टाला आपली तयारीच दाखवली ना की आम्ही स्वतःच भरत्या करणार नाही, स्थगिती द्या आम्हाला, त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजिक मिस्टेक आहे। पण मला आता त्याच्यामध्ये जायचं नाही आहे कारण हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही आहे। मला असं वाटतं की पुन्हा एकदा प्रयत्न करून मराठा समाजाला इतक्या मेहनतीने आरक्षण दिलं आणि उच्च न्यायालयाने ते वैध ठरवलं, बघा इतर कुठलंही आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरलेलं नाही, मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यामध्ये आता मार्ग काढला पाहिजे आणि हे आरक्षण पुन्हा कसं देता प्रयत्न केला पाहिजे। सर, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक चांगली टिप्पणी केली आहे, त्या टिप्पणीमध्ये म्हटलं आहे की जे सरकारने हे आरक्षण दिलं आहे मागासवर्गीयांचा आधार त्यामध्ये लावला आहे तो आधार योग्य नाही, कारण 30% जास्त मराठा महाराष्ट्रामध्ये राहतात आणि ते सर्व प्रगल्भ आहे असंही यामध्ये नमूद केलं आहे आणि 50% जी सीमा आहे ती ओलांडता येणार नाही। जे आपण आरक्षण दिलं आहे ते मागासवर्गीयच्या आधारावर दिलं, याचा अर्थ ते चुकीचं आरक्षण दिलं असं म्हणलं असं नाहीये। दोनच गोष्टींकरता ते खंडपीठाकडे गेलेलं आहे, एक 102 अमेंडमेंटचा असर काय आहे म्हणजे लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स आहे का, महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरला हा कॉम्पिटन्स आहे का 102 अमेंडमेंट नंतर,
या आधारावर तो गेलेला आहे, तर त्याच्यावर आपण ऑलरेडी हायकोर्टाने मान्य केलेलं, कारण आपण हायकोर्टाला सांगितलं होतं की आमचा मूळ कायदा हा त्याच्या आधीचा असल्यामुळे आम्हाला हे लागू होत नाही, जे हायकोर्टाने मान्य केलं आहे तेच आता घटनापीठाकडे गेलं आहे. आणि दुसरं 50% वरच्यावर गेलं आहे, ज्याच्यावर मी मगाशीच सांगितलं की 50% वरच्यावर जे लॉजिक आता इथे लागत आहे ते तमिळनाडूला का लागलं नाही, काय परिस्थिती बदलली आहे? कारण आपण तमिळनाडूचा अभ्यास करून असे केलेलं आहे, म्हणून कुठेतरी दोन वेगवेगळ्या पद्धती या झालेल्या आहेत. ते कुठेतरी आपण न्यायालयाला समजवू शकलो नाही किंवा न्यायालयाने ते लक्षात घेतलेलं नाही, ते आता लक्षात आणून द्यावं लागेल. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.